संतोष वांगर आपल्या सोबत आहेत, काही मराठवाड्यातल्या आमदारांना सोबत घेऊन जाऊन ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. वांगर साहेब, नेमका हा विषय कशासाठी होता आणि कोण कोण आमदार तुमच्या सोबत आहेत? आमचे नांदेडचे बालाजी कल्याणकर असतील, बोरणारे साहेब असतील, प्रदीप जयस्वाल असतील, हे मराठवाड्यातले सर्व जेवढे काही ज्ञानराज चोगले असतील हे आमदार आम्ही या ठिकाणी, म्हणजे थोडंसं साहेबाला यवतमाळला जाण्यासाठी अर्जंट होतं त्याच्यामुळे काही बाय रोड होते, पण साहेबांनी जे निर्णय आपण तुम्ही बघितला असाल, 11,500 प्रमाणपत्र ते तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी भेटलेले आहेत. आणि यात 11,500 म्हणजे लाखो लोकांना या कुणबी प्रमाणपत्राचा फायदा हा होणार आहे. ही भेट मराठा आरक्षणासाठी होती, परंतु आता मात्र मराठा समाज आहे तो अधिक आक्रमक होत चाललेला आहे. प्रकाश सोलंकी आहेत, त्यांच्या घरात जाळपोळ झालेली आहे, आमदारांना नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. मला सर्व मराठा समाजाच्या सर्व बांधवांना विनंती करायची की हे शांततेच्या मार्गानेच आपण आंदोलन छेडावं. याच्यामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेच हे आपल्याला आरक्षण देतील. दुसरं तुम्हाला सांगतो की जी ठाम भूमिका, ठोस भूमिका घेणारा जर कोणी नेता असेल तर ते सन्माननीय एकनाथभाई शिंदे आहे. अच्छा, या पत्रकार परिषदेनंतर तुम्हाला वाटतं का मनोज जरांगे यांचं उपोषण मागे घेण्यास मदत होईल? 100% जरंगे साहेबांनी जर साहेबाची पत्रकार परिषद तर ऐकलीच असेल, याच्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह आणि मराठा समाजाला जे टिकणारं आरक्षण आहे, जे वस्तुस्थिती उगी बोलायचं एक आणि चालायचं एक असं नाही, जे टिकणारं आरक्षण आहे तेच आरक्षण देण्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे होते संतोष बांगर, यांनी सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यास देखील मदत होईल. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.